शेतकऱ्यांना भाव मिळेल या आशेने कांदे काढण्याची लेट केली. लेट केल्यामुळं नैसर्गिक वातावरणात फरक आणि पाण्यामुळं किंवा खतांमुळं त्याच्यावर सुरशी किंवा असा एक रोगाचा प्रकार त्याच्यावर एक तावदान तयार होतं आणि ते तावदान त्या कांद्याला खराब करतं. म्हणून व्यापारी त्या कांद्याला नको म्हणतो घेण्यासाठी आणि सगळेजण सगळेच व्यापारी एक्सपर्टवाले चांगल्या क्वालिटीचा कांदा पाहिजे म्हणतात. ही काय फॅक्टरी नाही, हे नैसर्गिक उत्पन्न आहे. निसर्गाच्या देणगीवर पिकणारं पीक हे शेतकऱ्याला नगदी पीक देणार आहे. त्यामुळं शेतकरी हा मेटाकुटीला आलेला आहे. खर्चाच्या आणि उत्पन्नाच्या तुलनेत जर पाहिलं तर त्याला एक रुपयाही त्याच्या हातात येत नाही आहे. शिक्षण करू, मोदी म्हणतात की शेतकऱ्यांसाठी दुप्पट उत्पन्न करू आणि रंगनाथन आयोगाप्रमाणे दीडपट भाव देऊ. आता जर 4 रुपये भाव दिला, दीडपट धरला तर 6 रुपये होतात, तरी परवडत नाही. कमीत कमी कांद्याला 10 ते 12 ते 15 असा भाव असला तरच कांद्याचं पीक परवडणार आहे. आणि गेल्या वर्षाच्या तुलनेने शेतकऱ्यांनी नगद पीक म्हणून कांद्याकडे वळालेले आहे. त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात देशामध्ये कांद्याचं उत्पन्न झालेलं आहे. याची सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे, तरच शेतकरी जगेल. अजून 3 ते 4 महिने कांदा निघत राहणार आहे, म्हणजे उत्पन्न निघत राहणार आहे. त्यानंतरचे मार्च एप्रिलचे कांदे वाखरीमध्ये स्टोअर होतील, पण आज रोजीच्या कांद्याच्या शेतकऱ्यांना डोळ्यात पाणी